नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत गव्हाची खीर. ही गव्हाची खीर बनवण्यासाठी आपल्याला गहू सडण्याची किंवा भरडण्याची अजिबात गरज लागत नाही. एकदम सोपी पद्धत आहे ही. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. गव्हाची खीर बनवण्यासाठी आपण एक फुलपात्र गहू रात्रभर पाण्यात भिजून घेतलेला आहे. आता यामधलं आपण पाणी काढून टाकलेलं आहे. आता हा जो गहू आहे तो आपण एका कुकरमध्ये घालून घेऊया. तर यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. एक फुलपात्र गव्हाला मी इथं 3 फुलपात्र पाणी घालत आहे. आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि गॅसवर याला 8 ते 9 शिट्ट्या काढून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण खिरीसाठी लागणारं इतर साहित्य पाहून घेऊया. इतर साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे गूळ, वेलचीपूड घेतलेली आहे, काजू, बदाम, मनुके आणि ओल्या नारळाचे आपण थोडेसे काप करून घेतलेले आहेत. ज्या भांड्यानं आपण गहू मोजून घेतलेला आहे त्याच भांड्यानं गूळ मोजून घ्यायचा आहे. माझं फुलपात्राचं आणि वाटीचं मेजरमेंट सेम आहे म्हणून मी इथं वाटीत घेतलेलं आहे गूळ. आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण गॅस बंद करून घेऊया आणि कुकर जे आहे ते थंड होण्यासाठी ठेवून देऊया. कुकरची पूर्णपणे वाफ गेल्याच्यानंतर आपण झाकण उघडून पाहूया. तर बघू शकता छान असा आपला गहू शिजलेला आहे. आता याला रवीच्या साह्याने थोडंसं हटवून घेऊया. गहू थोडेसे हटवून घेतल्याच्यानंतर बघू शकताय गव्हाचे जे पोट आहेत ते फुटलेले आहेत. म्हणजे आपला जो गहू आहे तो चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. आता यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालून घेऊया. अर्धा फुलपात्र मी इथं गरम पाणी घालून घेतलेलं आहे. आता यानंतर आपण गॅसवर एक कढई ठेवून घेऊया आणि यामध्ये 3 ते 4 चमचे तूप घालून घेऊया. तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण काजू आणि बदामचे काप जे आहेत ते तळून घेऊया. आता यामध्ये आपण मनुके घालून घेऊया. मनुके पण आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत. आता यानंतर आपण जे ओल्या नारळाचं काप करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया. आणि आता यामध्ये जे शिजलेला गहू आहे तो घालून घेऊया. गव्हाची खीर जी आहे ती भरपूर बनते. म्हणजे शिजल्यावर आणि भिजल्यावर गव्हाचं जे प्रमाण आहे ते दुप्पट तिप्पट होतं. त्यामुळे अंदाज घेऊन आपल्याला जितक्या माणसाचे बनवायचे आहे तेवढ्या माणसाचे बनवू शकता. इथं मी 5 ते 6 माणसासाठी बनवत आहे. छान अशी मिक्स केल्याच्यानंतर आपण यामध्ये दूध घालून घेऊया. दूध जे आहे ते ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी पण काही हरकत नाही. पण दूध घातल्याच्यानंतर ही जी खिरीची टेस्ट आहे ती खूप छान लागते. आता यानंतर आपण यामध्ये वेलचीपूड घालून घेऊया. एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आता याला आपण चांगल्या प्रकारे एक उकळी येऊन देऊया. बघू शकता एकदम छान अशी उकळी आलेली आहे. आता याला आणखीन एकदा मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आपण गूळ घालून घेऊया. गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी पण चालतं. पण भिजण्याच्या अगोदर जेवढा गहू वाटीनं आपण मोजून घेतला होता किंवा फुलपात्रानं तेवढाच आपल्याला गूळ पण यामध्ये लागणार आहे. गूळ घातल्याच्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. गुळातल्या ज्या गाठी आहेत त्या आपण मोडून घेऊया. इथे आपला गूळ जो आहे तो चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे. यामधल्या मी सगळ्या ज्या गाठी आहेत त्या मोडून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्याच्यानंतर पण आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आणि या प्रकारची कन्सिस्टन्सी मी या खिरीची ठेवलेली आहे. तुम्हाला घट्ट किंवा पातळ तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता. तर तयार आहे आपली खीर. काही ठिकाणी ही जी खीर आहे ती गणपती यायच्या त्या दिवशी केली जाते आणि काही ठिकाणी सवासनीला आणि पितृपक्षात पण ही खीर बनली जाते. तर आमच्याकडे पण भरपूर सणांना ही खीर केली जाते आणि श्रावण महिन्यात तर आवर्जून बनवली जाते. तर नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की कमेंट करून सांगा. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.